एक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीबीएसई 12वीची परीक्षा रद्द करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी महत्त्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. सीबीएसई पाठोपाठ आयसीएसईची देखील परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. आणि याच विषयाच्या संदर्भानं शिक्षणतज्ञ गजानन एकबोटे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी काय उत्तर दिलं, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहणार आहोत. हा अतिशय मोठा आणि अतिशय स्वागतार्ह असा निर्णय असं मला वाटतं. त्याचं कारण असं की महाराष्ट्रात जरी कोरोना कमी होत असेल तरी भारतामध्ये अन्य ठिकाणी हा कोरोनाचा प्रभाव जास्त आहे. अनेक राज्यांमध्ये अजूनही कोरोना वाढत आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य आणि त्यांचं जीवन हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने सीबीएसईचा निर्णय हा घेतलेला आहे हा माननीय पंतप्रधानांनी तो अतिशय योग्य आहे आणि ते आपल्या राज्यांमध्ये सुद्धा पर्क्युलेट होईल आणि 12वीच्या परीक्षा या 2 अंतर्गत जे असेसमेंट झालेलं आहे त्याच्या आधारे अर्थात मेडिकल इंजिनिअरिंग आर्किटेक्ट फार्मसी त्यांच्या ऍडमिशनसाठी मात्र वेगळ्या एंट्रन्स एक्झाम घ्याव्याच लागतील. त्याला दुसरा काही पर्याय राहणार नाही. शिक्षण तज्ज्ञ जयंत जैन यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण ऐकणार आहोत. या निर्णयाचं आपण स्वागत केलं पाहिजे कारण कितीतरी दिवसांनी जे विद्यार्थी आहेत आम्ही पण स्वतः किती म्हणजे हे केला प्रयत्न केला की ही एक्झाम कॅन्सल झाली पाहिजे कारण की सीबीएसईने जर कॅन्सल नाही केली तर आयसीएसई एसएससी बोर्ड वगैरे कोणीच कॅन्सल करणार नाही आणि संपूर्ण भारतात म्हणजे विद्यार्थी संतापलेले होते. त्यांना सगळ्यांना असं वाटत होतं की ही परीक्षा केव्हा कॅन्सल होणार. मेन मुद्द्यामध्ये असं होतं की तुम्ही 12वीची बोर्डची एक्झाम घेऊन करणार काय पुढे कारण की सीईटी वगैरे नीटची आहे जी मेन वगैरे आहेत तुमची जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर घेणारच होते पण ही कशाला आली यावी ते अननेसेसरी डबल एक्झामिनेशन आणि सगळ्यांचे म्हणजे जीव धोक्यात टाकायचं हे मोठा एक इश्यू होता. या कोरोना काळात जे केलं सरकारने जे निर्णय घेतला मोदी साहेबांनी मी धन्यवाद देतो आणि स्वागत करतो की असा निर्णय घ्यायला पाहिजे होता खूप पूर्वी कारण की स्ट्रेस होता पालकांना होता आणि मुलांना पण होता सगळं आता कमी झाला आणि एकदम म्हणजे टेन्शनच कमी झालं सगळ्यांचं.